सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू लेक्चर. होपफुली तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितले असेल. काही जे के रिलेटेड होते, काही आपण काउंटिंग ऑफ फिगर्स वगैरे बघितले होते. बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर आउट केलेल्या आहेत. ठीक आहे, जे नवीन स्टुडंट्स आहेत नाटाचे त्यांना फक्त जे के ची सिरीज सुरू आहे. ठीक आहे, सो आत्ताचे जे दोन पार्ट आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या आर्किटेक्चरसाठी. आपण थोडस प्रोजेक्शन्स वरती आपण फोकस करणार आहे. ठीक आहे, प्रोजेक्शन हा जो इम्पॉर्टंट एक पार्ट आहे तुमच्या आर्किटेक्चरमध्ये, याच्यावरती खूप क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे आतापर्यंत जे आपण पॉईंट डिस्कस केले त्यामध्ये असं होतं की चलो एक क्वेश्चन आला तर आला, नाहीतर नाही येत. ठीक आहे, असे सुद्धा आपण काही पॉईंट डिस्कस केले आहेत. आणि कसं आहे, जी के मध्ये तर अशी गोष्ट होऊन जाते ना की तुम्ही कितीही वाचलं तरी सुद्धा ते थोडं कमीच पडणार आहे. कारण माझा आतापर्यंतचा टीचिंगचा अनुभव हेच सांगतो की मुलं खूप प्रचंड अभ्यास करतात जी केचा. आम्ही जेवढं पॉसिबल होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो, पण एखादा प्रश्न आउट ऑफ द बॉक्स येतोच येतो. ठीक आहे, सो जी के साठी जितकं तुम्ही वाचन कराल तेवढं तुम्हाला खूप चांगलं आहे. काही बुक्स तुमच्याकडे अवेलेबल असणार आहेत, न्यू स्टुडंट्सना मी बुक्स आणणार आहे जे तुम्हाला युज करायचे. ठीक आहे, आणि तुम्ही तुमच्या सिनियर सोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करून गोष्टी डिस्कस करू शकता. आता लक्षात घ्या, 3D प्रोजेक्शन जेव्हा मी म्हणतो, एखादी गोष्ट 3D मध्ये म्हणतो, तुम्ही आता ड्रॉइंग शिकत आहात ते 2D मध्ये चाललंय. तुमचं जे ओल्ड स्टुडंट्स आहेत त्यांचं सर्व जवळजवळ कम्प्लीट झालेलं आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सो पुढे जाऊन न्यू स्टुडंट साठी काय होणार आहे की ड्रॉइंग तुमचं 3D व्ह्यू पर्स्पेक्टिव्ह वगैरे या गोष्टी मॅडम तुमचे क्लिअर आउट करून घेतील. त्यावेळी तुम्हाला जास्त क्लिअर होऊन जाईल की 3D व्ह्यू असतात कसे. ठीक आहे, आता आपण काय फोकस करणार आहे की जे सॉलिड एक एक ऑब्जेक्ट आहेत, ऍब्स्ट्रॅक्ट ऑब्जेक्ट, असं नाही की त्या ऑब्जेक्टला काही प्रॉपर शेप असणार आहे किंवा कसं एक स्क्वेअर असलं पाहिजे किंवा सर्कलर असलं पाहिजे असं काही नसणार आहे. तिथे एक ऍब्स्ट्रॅक्ट ऑब्जेक्ट असणार आहे, त्याचे आपल्याला डिफरंट व्ह्यूज विचारले असतील. ठीक आहे, लक्षात घ्या, दोन टाइपचे क्वेश्चन आपल्याला 3D ऑब्जेक्ट वरती बघायला मिळतात. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे काउंटिंगचा एक क्वेश्चन येतो आणि एक व्ह्यूचा येतो. आता व्ह्यू मध्ये कसं असतं की तुम्हाला टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू, बॉटम व्ह्यू, फ्रंट व्ह्यू अशा गोष्टी विचारल्या जातात. आणि काउंटिंग मध्ये तुम्हाला 2 ते 3 सब पार्ट आहेत. एजेस काउंटिंग येतं, सरफेस काउंटिंग येतं. सो अशा गोष्टी तुम्हाला तिथे फेस कराव्या लागणार किंवा सॉल्व कराव्या लागतात. सो काउंटिंगचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करणारच आहेत, पण त्याआधी 3D फिगर समजणं तुम्हाला प्रचंड गरजेचं आहे. सो हे लेक्चर थोडस इथे आपण क्लासरूम मध्ये घेणार आहे आणि थोडस डिजिटली तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. सो एक यावर्षी थोडस एक नवीन एक प्रयत्न करण्याचा म्हणतात ना आपण एक ट्राय केलेला आहे, जे तुम्ही आता काही वेळानंतर तुमच्या स्क्रीनवरती बघाल. एक असं सॉफ्टवेअर आहे जिथे तुम्हाला 3D ऑब्जेक्ट व्ह्यू करायला मिळतात. सो ते मी युज करून जे ऍब्स्ट्रॅक्ट सिम्पल ऑब्जेक्ट दाखवलेले आहेत, स्क्वेअर म्हणा, रेक्टॅंगल्स म्हणा, रेक्टॅंगल अपॉन रेक्टॅंगल किंवा स्टार म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या मी कव्हर केलेल्या आहेत या दोन पार्टमध्ये. सो ते 3D जे सॉफ्टवेअर आहे त्या 3D सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला ते प्रॉपरली बघायला मिळेल की प्रत्येक गोष्ट रोटेशन करून दाखवली आहे की टॉप व्ह्यू कसा असतो, बॉटम व्ह्यू कसा असतो. सो ते खूप व्यवस्थित बघा, ते तुम्हाला ड्रॉइंगसाठी पण खूप युजफुल असणार आहे आणि आपल्याला ऍक्टिव्हिटीसाठी पण खूप युजफुल असणार आहे. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. बेसिकली जेवढं आपल्याला इथे 2D शेप जमणार आहे तेवढे आपण बघूया कसे आणि काय करता येईल या आयसोमेट्रिक व्ह्यूसाठी. सो व्ह्यू ही गोष्ट किंवा प्लॅन तुम्ही बघितलेला आहे का कधी, ब्लू प्रिंट वगैरे या गोष्टी बघितलेल्या आहेत एखाद्या घराची, एखाद्या बिल्डिंगची, जे आर्किटेक्चरल फील्ड सोबत रिलेटेड आहेत त्यांनी नक्की बघितले असेल की असा मॅप टाईप असतो बिल्डिंगचा. बरोबर आहे, ऑब्व्हियसली असं आपण येणार नाही आणि बिल्डिंग सुरू करणार नाही आहे. ठीक आहे, त्याचा इथे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग लागणार आपल्याला. सो तो जो मॅप आहे ना तो ऑब्व्हियसली अशा व्ह्यूनी बनवलेला असतो की इंटेरियर सगळं दिसलं पाहिजे, म्हणजे आपल्या भिंती सुद्धा दिसतात. म्हणजेच काय आहे की ट्रान्सपरन्सी तेवढी ठेवलेली आहे. विचार करा की एखादं घर बांधायचं आहे तर आतले सगळे रूम सुद्धा प्रॉपर मला दिसतात, तर ते व्ह्यू असणं किती इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला तो पर्स्पेक्टिव्ह असणं किती इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. सो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन खूप इम्पॉर्टंट आणि फायदेशीर ठरणार आहेत. आता बघूया, सिम्पल एक गोष्ट बघूया. ठीक आहे, सिम्पल एक गोष्ट बघूया. जरा आता मी इथे सिम्पल एक ट्यूब काढतो. कसं आहे, आपल्याला जेवढे 3D डायग्राम्स इथे जमणार आहे ते एखाद दुसऱ्यात जमू शकतो. ऑब्व्हियसली माझं ड्रॉइंग तुमच्या एवढं छान नाही आहे की मी 3D डायग्राम काढून दाखवेन, तुमचं खूप छान आहे ड्रॉइंग माझ्यापेक्षा. ओके, सो मला जे जमतं ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. बाकी डिजिटली अक्षरशः म्हणजे खूप सिम्पल पासून खूप कॉम्प्लेक्स शेप पर्यंत पण मी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, आता इथे ट्यूब आहे. ओके, एकदम सिम्पल स्ट्रक्चर, एकदम बेसिक स्ट्रक्चर आपल्याला हे तर सर्वांना माहिती ट्यूब दिसतो कसा. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, क्वेश्चन कसे विचारले जातात. आता क्वेश्चन विचारण्याची पद्धत एक वेगळी आहे की एरो दाखवला जातो, असा एखादा एरो दाखवला जातो त्या डायग्रामला. आता ह्या एरोचा काय अर्थ होतो तर तुम्हाला फ्रंट व्ह्यू विचारलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला फ्रंट व्ह्यू विचारलेला आहे, तुम्हाला हे कळलं पाहिजे की एरो कुठल्या दिशेने जातोय. तर ह्या दिशेने एरो आहे म्हटल्यावर आपल्याला त्या ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू विचारलाय. ठीक आहे, आता बरेच वेळा कसं होतं की एरो इथून सुद्धा असतो, म्हणजेच तुम्हाला कुठला तरी साईड व्ह्यू विचारलेला असेल किंवा ऑब्जेक्टच असा असेल की त्याचा फ्रंट व्ह्यू ह्या साईडला आहे. समजून घ्या, आता हे ऑब्जेक्ट इथे दिसते मला, ह्या दिशेला आहे म्हणून हा
एरो मला क्लियर आउट करतोय की फ्रंट व्ह्यू बघायचा आहे, बरोबर आहे. पण कधीतरी असं असू शकतं की हा जो व्ह्यू ह्या दिशेला आहे तो असा पण असेल, म्हणजे इथून एरो जो आलाय तो फ्रंट व्ह्यू देणार त्याचा, बरोबर आहे. सो एरोची डिरेक्शन समजून घेणं फार महत्वाचे आहे. कुठला व्ह्यू नक्की विचारा. इतर ठिकाण तुम्हाला सरळ मेन्शन करतात टॉप व्ह्यू, ओके, ह्या गोष्टी मेन्शन केले असतात. असा बाण दाखवतील त्याची गॅरंटी नाही आहे, त्यामुळे असं म्हणू नका अरे सर तिकडे एरोज नव्हता कुठला व्ह्यू घ्यायचा असं नाही आहे. बरेच वेळा तिथे मेन्शन केले असतं फ्रंट व्ह्यू, बॅक व्ह्यू, टॉप व्ह्यू असं मेन्शन केलेलं असतं, नाही तर एरो प्रॉपरली दिलेला असेल. असं असेल तर ऑब्व्हियसली समजण्या काही अवघड नाही आहे, तुम्हाला टॉप व्ह्यू विचारलेला आहे, ठीक आहे. सो आता मला सांगा, ह्याचा फ्रंट व्ह्यू आपण बघितला, साईड व्ह्यू बघितला आणि टॉप व्ह्यू बघितला, काही फरक जाणवणार आहे का? बघा, काही फरक आपल्याला जाणवणार आहे का हे माझं एक सिंपल तुम्हाला एक विचारणं आहे. तर अजिबात नाही आहे, कारण की प्रत्येक तो क्यूब सगळ्या डायमेन्शन किंवा सगळ्या साईजनी सेमच दिसणार आहे. म्हणजेच काय झालं बघा, तुमचा टॉप व्ह्यू पण असा झाला, ओके, तुमचा साईड व्ह्यू पण असाच झाला, ओके. आता हे मॅच होत असेल पण समजून घ्या, ओके, कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. त्यांना म्हणायचं हे काय यायला मॅच होत नाही, तो क्यूब पण मॅच होत नाही असं नाही आहे, कन्सेप्ट समजून घ्या. सो टॉप व्ह्यू, साईड व्ह्यू, आता काय आहे फ्रंट व्ह्यू. बरेच वेळा विचारला तो फ्रंट व्ह्यू, पण आपल्याला असा स्क्वेअर दिसणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या ऑब्जेक्ट साठी मी कुठेही व्ह्यू घेतले तरी मला ते काय दिसणार आहे, सेमच दिसणार आहे, बरोबर आहे. आता ही झाली सगळ्यात बेसिक कन्सेप्ट, ओके. मी क्यूब ही गोष्ट डिजिटली पण कव्हर केली, म्हणजे तुम्हाला इझिली कळेल की सरांना काय म्हणायचं होतं, ओके. आणि खूप इंटरेस्टिंग लेक्चर आहे, दोन वर्षात पहिल्यांदा आपण असा प्रयोग करतोय या सॉफ्टवेअरवरती, सो होपफुली तुम्ही एन्जॉय करणार आहात, ओके. सो हे तर समजलं, थोडंसं अजून पुढे जाऊया, थोडंसं अजून आपण पुढे जाऊया, हाच क्यूब ठेवूया, याला थोडे मॉडिफिकेशन करण्याचा प्रयत्न करूया आपण, काय होऊ शकतं. आता बघा, सिंपल एकदम गोष्ट सांगतो. आता जरासा आपण टॉप व्ह्यू कडे जाऊया, जरासा आपण टॉप व्ह्यू कडे जाऊया, आणि इथे एक छोटा सिलेंडर आहे असं इमॅजिन करा. एक छोटासा इथे मी काय केलंय, सिलेंडर काढलाय. म्हणजेच काय आहे, हा जर माझा क्यूबचा टॉप सर्फेस आहे, ह्याच्यावरती एक सिलेंड्रिकल शेप ठेवलाय, एक इमॅजिन करू शकतो तुम्ही, एक सर्क्युलर असा सिलेंड्रिकल आपण शेप ठेवलेला आहे. आता मला विचारले की ह्याचा टॉप व्ह्यू कसा दिसेल, तुम्हाला नक्की काय दिसणार आहे, थोडा विचार करा की एक बॉक्स आहे, बॉक्स वरती एक सिलेंडर ठेवलाय आणि मी असं वरतून जर त्या बॉक्सला बघतो आहे, काय त्याला बर्ड व्ह्यू वगैरे काहीतरी म्हणतात तुमच्या ड्रॉईंगच्या आहेत की वरून बघताना बर्ड व्ह्यू वगैरे, ठीक आहे, पण ते काही वेगळं आहे थोडं. सो तुम्ही असं जेव्हा बघणार असाल की बॉटमला बॉक्स ठेवलाय त्याच्यावरती एक सिलेंडर, तुम्हाला नक्की काय दिसणार आहे, अगदी टॉप, अगदी टॉप व्ह्यू. असं साईडने बघितलं की ऑब्व्हियसली तो सिलेंडर दिसेल मला, पण अगदी स्ट्रेट फॉरवर्ड जेव्हा मी बॉटमला असं बघेन तेव्हा तो टॉप व्ह्यू कसा दिसेल, थोडासा विचार करा. पहिली गोष्ट म्हणजे ऑब्व्हियसली मेजर पार्ट काय असणार आहे, माझा स्क्वेअर, ठीक आहे. पण ह्या स्क्वेअर वरती सिलेंडर जो सेंटरला प्लेस आहे, तुम्हाला इथे छोटासा सर्कल दिसला पाहिजे, ठीक आहे, तुम्हाला एक छोटासा सर्कल दिसला पाहिजे, तो खूप इम्पॉर्टंट आहे. हा झाला ह्या गोष्टीचा टॉप व्ह्यू. म्हणजेच काय आहे, हा सिलेंड्रिकल शेप तुम्हाला वरतून फक्त एक सर्कल दिसणार आहे, पण त्याची आउटलाईन क्लिअरली तुम्हाला दिसणार आहे, कारण की तो त्या क्यूबच्या वरती प्लेस केलाय. सो त्याची आउटलाईन ही दिसणार, हे महत्वाचं आहे. लक्ष घ्या, 3D व्ह्यूज मध्ये, आयसोमेट्रिक व्ह्यूज मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी काही असेल ना, तर ती फक्त आणि फक्त लाईन्स वरती डिपेंड राहते. लाईन्स कुठल्या अँगलला आहे, कशा आहेत, त्याच्यावरती ठरतं की तो शेप वरती आहे त्या क्यूबच्या की तो होल केलेला आहे, सिलेंड्रिकल होल काढलेला आहे, ठीक आहे. दोन्ही गोष्टी असू शकतात. बघा, आता इथे आपण कव्हर केला, तो सिलेंडर वरती ठेवलाय, बरोबर आहे. असंही असू शकतं, असाही सिनारिओ असू शकतो, ठीक आहे. इकडे आपण काढून घेऊया. इथे एक असा सिनारिओ असू शकतो की एक होल सिलेंड्रिकल पाडलेला आहे, बॉटम पर्यंत अगदी एक अजूनही होल पाडलेला आहे सिलेंडरचा, तरी सुद्धा तुम्हाला हे असंच दिसणार आहे, तरी सुद्धा तुम्हाला हे असंच दिसणार आहे, हे समजून घ्या. कसं आहे, व्ह्यू डिफरंट असू शकतो. आणि इथेच मुलं कन्फ्यूज होतात की नक्की ग्रूव्ह कधी असतो, याला आपण ग्रूव्ह म्हणतो, म्हणजे खड्डा पाडलेला आहे थोडक्यात, तर तो कधी असतो आणि वरती ऑब्जेक्ट कधी असतं, हे थोडंसं मुलं कन्फ्यूज होतात. पण लक्षात घ्या, क्वेश्चन इतका कन्फ्यूज करत नाही, आणि तुम्हाला फक्त टॉप व्ह्यू विचारलाय, मग ग्रूव्ह असेल किंवा तो ऑब्जेक्ट वरती प्लेस असेल, तुम्हाला व्ह्यू असाच दिसणार आहे, ठीक आहे. समजत असेल, थोडंसं हळूहळू क्लिअर झालं असेल. आता मला सांगा, इमॅजिन करा, बघा मी 2D मध्ये फिगर काढतो, एक क्यूब आहे, एक छोटा क्यूब आहे, अजून एक छोटा क्यूब आहे, असं मी ठेवलं. आता बर्थडे केक वाटत असेल, पण क्यूब 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 असं समजा रेक्टॅंगल आहे तरी, पण इमॅजिन, ओके. सो काय केलं, मी बॉक्स वरती बॉक्स वरती बॉक्स काय थोडंसं डायमेन्शन कमी करत मी थोडं वरती आणलं, बरोबर आहे. आता चेंजेस काय होतील मला सांगा, आता याचा टॉप व्ह्यू कसा दिसेल तुम्हाला वाटतं. आता हा ऑब्व्हियसली फ्रंट व्ह्यू झाला, बरोबर आहे. हीच डायग्राम 3D मध्ये काढली, तर क्यूब वरती क्यूब वरती क्यूब म्हणजे फ्रंट व्ह्यू तुम्हाला 2D मध्ये असा दिसणार आहे. पण ह्याचा टॉप व्ह्यू कसा दिसेल, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा शेप आपल्याला बेस म्हणून घ्यावा लागतो. सगळ्यात मोठा शेप
बेस म्हणून आपल्याला घ्यावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्या लहान कुठला आहे त्याच्यापेक्षा थोडासा लहान कुठला आहे तर अजून एक क्यूब आहे. सो अजून एक क्यूब इथे आली, अजून एक क्यूब आहे ती इथे आली. सो हा झाला तुमचा टॉप व्ह्यू. आता बरेच वेळा काय होतं की अशा मुलीमध्ये सुद्धा मुलं कन्फ्यूज होतात. आता तुम्ही पिरामिड बघितलेले आहेत म्हणजे स्वतः तिथे जाऊन बघितलेलं नसेल पण फोटोज वगैरे बघितले कसे असतात माहिती आहे ना, ते ट्रायंग्युलर जरी दिसत असतील तरी सुद्धा ते फार ट्रायंग्युलर असतात, थोडस ट्रॅपेझॉइडल शेप असतो त्याचा, ठीक आहे. सो ग्रेट स्पिनिंग्स वगैरे बघितलं असेल तुम्हाला थोडस माहिती असेल. कसं आहे अशी एक लेअर आहे, थोडीशी मोठी लेअर असं करत ते खाली गेलेलं आहे, बरोबर आहे. अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही जेव्हा त्या पिरॅमिडच्या टॉप वरून बघाल ना तुमचा व्ह्यू कसा असणार आहे, तर अशा पद्धतीने असणार आहे. ऑब्व्हियसली लेयर्स प्रचंड असतील, त्यामध्ये भरपूर सारे लेयर्स तुम्हाला दिसणार आहेत. अशा पद्धतीने दिसेल स्क्वेअर शेप मध्ये असला, ओके स्क्वेअर शेप मध्ये असला तर तो स्क्वेअर मध्ये तुम्हाला हे हा तुम्हाला हा शेप मध्ये पिरामिड दिसेल. लक्षात घ्या समोरून बघता मला तो पिरामिड असा दिसणार आहे. एक ही लेयर त्याच्यावरती एक लेयर त्याच्यावरती एक लेयर त्याच्यावरती एक लेयर त्याच्यावरती एक लेयर असं करत 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 तो पिरामिड जाणार आहे. पण जेव्हा मी टॉप व्ह्यू नी बघणार आहे टॉप व्ह्यू नी बघणार आहे मला काय दिसणार आहे, पहिला सगळ्यात छोटा सर्कल असेल एक आणि हे बेस आपण बघून एक 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 आपण इथे आतमध्ये लाईन्स बघू शकतो. लाईन्स प्लेस अपिअर होत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या ऑब्जेक्टच्या वरती ऑब्जेक्ट प्लेस आहे तेव्हा लाईन्स क्लिअर दिसल्या पाहिजे हे तुम्ही समजणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, कसं आहे कन्फ्युजिंग पार्ट जे आहे ते आपण जे क्लिअर करूया. इथे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की जे काही डिजिटल तुम्ही दोन दिवस बघणार आहात ते तुम्हाला अतिशय प्रॉपरली समजून जाईल, ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट कशी होते की असा एखादा शेप असतो बघा, असा ह्या शेप मध्ये काहीतरी तुम्हाला दिलेला असतं, ठीक आहे. त्याचा 3D व्ह्यू थोडासा मला काढणं कठीण जाईल. तुम्ही इमॅजिन करा एखादा ट्रॅपेझॉइडल शेप आहे तो 3D मध्ये आहे, ठीक आहे. अशा वेळी काय होतं की हा बेस आपल्याला मोठा दिसणार आहे वरून, तो बेस बरोबर आहे. हा छोटासा बेस पण वरतून दिसेल. प्रॉब्लेम इथे काय येतो, इथे गमतीशीर गोष्ट कशी आहे की आतापर्यंत आपण त्याच्यात कसं बघितलं किंवा इथे कसं बघितलं की लाईन्स मध्ये लाईन्स आपण इथे अशा बघितल्या बरोबर आहे, अशा बघितल्या ह्याचा शेप आपण असा बघितला. पण ह्याचा शेप कसा येणार आहे ते महत्वाचं आहे, ते समजून घ्या. इथे तुम्ही फक्त स्क्वेअर 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 बघताय बरोबर, इथे थोडासा ट्रॅपेझॉइडल आहे. म्हटलं तुम्ही बघता विचार करा एखादा ट्रॅपेझॉइडल शेप मला बघायचा आहे तर तो स्लॅन्ट पण आहे ना, साईडने असं स्लॅन्ट जातोय बरोबर आहे. मग स्लॅन्ट शेप साठी तुम्हाला स्लॅन्ट लाईन दिसणार, त्या म्हणजे ह्या अशा लाईन तुम्हाला विजिबल असणार, लक्षात घ्या. आत्ता तुम्हाला थोडी आयडिया मला वाटतं बेटर क्लिअर झाली की व्ह्यू नक्की दिसतात कशी किंवा दिसणार कशी आहे. बघा किती फरक आहे बघा, हा ट्रॅपेझॉइडल 3D शेप आहे, हा क्यूब वरती क्यूब शेप आहे, ह्याची टॉप व्ह्यू अशी येणार दिसणार आहे आणि ह्याचा टॉप व्ह्यू आपल्याला असं दिसणार आहे. ह्या स्लॅन्ट लाईन्स का दाखवल्या, कारण की बरेचसे फिगर मध्ये अशा स्लॅन्ट लाईन तुम्हाला बघायला मिळतील आणि याच्यावरून तुम्ही ओळखायचं आहे की कुठला ऑप्शन आपला एक्झॅक्टली मॅच होत आहे, ठीक आहे. बऱ्याच बाबतीत कसं असतं की स्लॅन्ट लाईन्स मुलं ओळखत, एखादा शेप जर असं स्लॅन्ट आले तर ऑब्व्हियसली स्लॅन्ट लाईन दिसली पाहिजे ना, अशी कुठेतरी क्रिस क्रॉस लाईन असणारच आहे. ती आपण डिसअपिअर कशी करू शकतो, करू शकत नाही. आपल्याला दिसताना दिसणार ना, तुम्ही विचार करा की असं इथून शेप आहे आणि हा असा असा चाललाय, वरचा स्क्वेअर दिसतोय बॉटमचा स्क्वेअर दिसतोय, पण हे पण तुम्हाला वरून दिसणारच आहे की तो असा पसरलाय ना की असा सरळ आहे. सरळ असल्यामुळे काय होतं की आपण फक्त चौकोन काढतो आणि असा असल्यामुळे आपल्याला या स्लॅन्ट लाईन सुद्धा काढणं तेवढंच गरजेचं आहे. सो लक्षात घ्या खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. सो या बाबतीत आपण डिजिटली बऱ्याचशा गोष्टी क्लिअर आउट करणारच आहे, ठीक आहे. सो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता थोडस तरी तुम्हाला व्ह्यू क्लिअर झाला असेल की नक्की मला काय सांगायचं या शेप्स मधून किंवा व्ह्यू कसा असणार आहे. एरोच्या बाबतीत थोडी कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असेल तर बेटर आहे, कारण कसं आहे ज्या दिशेने एरो आहे त्या दिशेचा आपल्याला शेप किंवा व्ह्यू विचारलेला आहे. आता तुमचे ऑब्जेक्ट्स थोडेसे अॅबस्ट्रॅक्ट असतात, भरपूर मोठे पण असतात, हे मी अंडरस्टँडिंग साठी सांगतोय. पण एकदा प्रॅक्टिस करायला घेतली ना की तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली क्लिअर आउट होऊन जातील, इझिली तुम्हाला समजणार, ठीक आहे. बघा हे तुम्हाला होपफुली क्लिअर झालं असेल, ह्या शेप्स तुम्हाला इझिली समजले असतील किंवा व्ह्यू कसे असतात, कुठल्या कुठल्या टाईप व्ह्यू होऊ शकतात हे मी इथे तुम्हाला क्लिअर केलंय. आता जे काही तुम्ही डिजिटली तुमच्या स्क्रीनवरती बघणार आहात ते फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्या स्क्रीन बद्दलची थोडी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे देतो, ओके. तुम्हाला या पद्धतीत अशी एक स्क्रीन दिसेल, ऑब्व्हियसली इथे काही ऑप्शन आहेत, इथे काही ऑप्शन आहेत, ओके. इथे मी ऑप्शन देऊन देतो आणि मेन्यू लिहा, मेन्यू म्हणा. इथे तुम्हाला फार काही इथे लक्ष द्यायचं नाही आहे, त्या मेन्यूकडे तुम्हाला लक्ष देत नाही. इथे ग्रीड आहे, ग्रीड म्हणजे कसं आपण असं म्हणतो ना अशा लाईन्स असतात त्याला आपण ग्रीड म्हणतो. सो हे जे काही चौकोनी स्ट्रक्चर आहे इथे ग्रीड स्ट्रक्चर आहे तुमचं,
आणि मी प्रत्येक वेळी इथून एक शेप उचलून इथे ठेवलेला आहे. फॉर एक्झाम्पल मी जर इथे क्यूब उचलून ठेवला ना, तर एक इथे तुम्हाला बटन दिसेल कॉर्नरला, एक इथे असं बटन दिसणार आहे. का सांगतोय, नाहीतर तुम्ही असं म्हणाल की अरे चेंज होत आहेत कसे, कारण की मी कसं एक शेप चेंज केलेले आहे, कुठून होत आहेत ते कळलं की तुम्हाला व्ह्यू दिसेल. ह्या बटन मध्ये इथे व्ह्यू लिहिलेला आहे, कुठला आहे तो, टॉप आहे की बॉटम आहे किंवा बॅक आहे फ्रंट आहे, हे सगळे ह्या बटन मध्ये लिहिलेलं आहे. ते बघायचं की त्या बटन मध्ये नक्की काय लिहिलं आहे, म्हणजे तो आपला व्ह्यू आहे. तुम्हाला लॉजिकली सुद्धा कळेल, पण तरी सुद्धा सॉफ्टवेअर थोडस समजावं म्हणून सांगतोय. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हा शेप मी प्रत्येक मी फिरवलाय, ठीक आहे. जसं की हा क्यूब आहे, फिरवून फिरवून असा असा उलटा करून असा ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे. सो ही गोष्ट समजून घ्या, नाहीतर सॉफ्टवेअर बघताना काय अॅनिमेशन दिसते म्हणून मजा म्हणून बघू नका. त्यामधून कन्सेप्ट क्लिअर करा आणि परत परत बघा, एखादा शेप नसेल तर. असे काही शेप्स आहेत ना की मी स्वतः जेव्हा फर्स्ट टाइम सॉफ्टवेअर वापरलं, मी सुद्धा खूप असं म्हणतात ना सरप्राईज होतो की अरे दिसताना तर शेप आहे की ते कॉमन दिसतात, पण जेव्हा टॉप व्ह्यू बघतो तेव्हा किती वेगळा व्ह्यू येऊ शकतो ह्या गोष्टीचा, हे मला सुद्धा ते सॉफ्टवेअर बघितल्यानंतरच कळलं. कसं आहे म्हणून ते तुमच्यासाठी खास घेऊन आलो ह्या वर्षी, कारण कसं आहे लक्षात ठेवा हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तुम्हाला बीआर बाबतीत जर सांगायचं झालं, ओके, तरी तो बीआर जे तुमचं आहे, तुमचे जे क्वेश्चन आहेत 40 क्वेश्चन जे एप्टिट्यूड वरती येतात, 50 क्वेश्चन जे काही एप्टिट्यूड वरती येतात ना, त्या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या, त्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे तुमचं 3D आहे. 3D वरती तुम्हाला नाही म्हटलं ना तरी 10-12 क्वेश्चन बघायला मिळतात. किती, 10-12 3D वरती क्वेश्चन येतात. त्याच्यावरती काउंटिंग ऑफ एजेस, सरफेस, आयसोमेट्रिक व्ह्यू या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. 10-12 प्रश्न विचार करा, इंटू फोर 40 मार्क्स ऑन द स्पॉट तुम्हाला मिळणार आहे. सो हे दोन लेक्चर खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहेत. सो हे प्रॉपरली बघायचे आहे, ठीक आहे, प्रॉपरली बघा आणि थोडस रिस्पॉन्ड पण करत चला, म्हणजे कसं मला कळेल तुम्हाला कळते की नाही कळते या गोष्टी. ओके, सो लक्षात, बिहार साठी तर प्रचंड इम्पॉर्टंट आहे आणि रिलेट केलं नाटासाठी, तर नाटासाठी आता थोडेसे आपले क्वेश्चन ड्रॉप झाले, कमी झाले. आधी खूप क्वेश्चन यायचे याच्यावरती, पण थोडेसे आता क्वेश्चन ड्रॉप झाले, आपले कमी झाले क्वेश्चन, ठीक आहे. पण काही हरकत नाही, 25 जरी क्वेश्चन असते ना काही हरकत नाही. 25 पैकी नाटाला जवळजवळ 7-8 क्वेश्चन्स आपल्याला इथे बघायला मिळतात. हा काउंट वरती सुद्धा जातो मोर देन 12, कधी कधी 15 क्वेश्चन सुद्धा येतात तुम्हाला जे 3D वरती आहे, आणि हा सुद्धा काउंट वरती जाऊ शकतो, हा 10 पर्यंत जाऊ शकतो. सो आउट ऑफ 25, आउट ऑफ 40-50 तुम्ही विचार करा, क्वेश्चन रेट बघा ह्या क्वेश्चन्सचा किती आहे, म्हणजे हे क्वेश्चन 100% येऊ शकतात. म्हणूनच आपण ते सगळं सॉफ्टवेअर थ्रू शिकवायचा प्रयत्न करतोय, कारण ऑब्व्हियसली तुम्ही इमॅजिन करा की प्रत्येक शेप जो तुमच्या बुक मध्ये आहे तो आपण काही कार्पेंटर करून आपण घेऊन तो तयार करू शकत नाहीये. तो तुम्हालाच इमॅजिन करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जे फील्ड चूज केले ना ते तुमचा व्ह्यू खूप महत्वाचा आहे. तुम्ही कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी बघताय, कुठल्या दृष्टिकोनातून बघताय ना, हे फार महत्वाचं आहे. जे फील्ड आपण चूज करतोय त्या फील्डनुसार थोडंसं आपल्याला वागावं लागणार आहे, विचार करावा लागणार आहे, ठीक आहे. सो आता तुमचं डोकं त्या साईडला जास्त गेलं पाहिजे की एखादा ऑब्जेक्ट बघितला तर अरे याचा व्ह्यू कसा असू शकतो, याला टॉप व्ह्यू कसा असेल, बॉटम व्ह्यू कसा असेल. आपण शाळेत येतात आणि बिल्डिंग्स बघतो, घरं बघतो बरेचशा गोष्टी. तर मी जर बर्ड असेल ना, ऑब्व्हियसली असं इमॅजिन करा कॉमेडी वाटत असेल, पण मी जर बर्ड असेल तर मी काय कसं बघणार, मला व्ह्यू काय दिसेल बिल्डिंगचा किंवा काय असणार आहे वरती. आणि बघितल्यानंतर कसं आहे, आता सोलर पॅनल असे सरळ तर कोण बसवत नाही, थोडे स्लँट असतात, म्हणजेच ती स्लँट लाईन तुम्हाला कुठेतरी त्या क्यूब वरती बॉक्स वरती दिसणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्ही विचार करायचा, लक्षात घ्या तुमचं फील्ड आहे, तुम्ही या गोष्टी ह्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकला पाहिजे. प्रत्येक गोष्ट थोडीशी इमॅजिनेटिव्ह असली पाहिजे, थोडीशी इनोव्हेटिव्ह थिंकिंग तुमची असली पाहिजे, लक्षात घ्या, तरच हे फील्ड तुम्हाला इंटरेस्टिंग पुढे वाटणार आहे. आणि ऍप्टिट्यूड एवढा वास्ट पार्ट तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही, कारण जीकेचे जे काही आपण पार्ट कव्हर करतोय ते म्हणजे नुसते छोटासा आपण पार्ट म्हणू शकतो. मी तुम्हाला बुक्स पण सांगणार आहे, ते बुक्स तुम्ही प्रॉपरली वाचायचे आहेत, विकत घ्या, अमेझॉन वरती अवेलेबल असतील किंवा कुठल्याही साईट वरती असतील किंवा लोकल शॉप मधून घ्या, कुठेही तुम्ही विकत घ्या. पण ते बुक्स तुम्हाला पूर्ण वाचून जीकेचा, आता नवीन बॅच जे आहे त्या मुलांसाठी खास सांगतोय की तुमच्या सिनियर्सलाही विचारू शकता. दोन बॅचेस आपले पासआउट आहेत, खूप चांगल्या स्कोरनी पासआउट आहेत, गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळण्याएवढे स्कोर मिळवले मुलांनी. आत्ताच्या बॅचला सुद्धा तुम्ही विचारू शकता की तिथे सुद्धा डिझर्विंग मुलं आहेत, त्यांना विचारा की किती वाचन करावं लागतं, किती इम्पॉर्टंट आहे की सेल्फ स्टडी करणे किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही त्यांना विचारू शकता. आणि रिडिंग जेवढं कराल, लक्षात, ऍप्टिट्यूडला तुम्ही, मी सर 1000 क्वेश्चन वाचले आता माझा ऍप्टिट्यूड रेडी आहे, सॉरी ही मिसकन्सेप्शन आहे तुमची. तुम्हाला 1000 नाही, 10,000 नाही, 1,00,000 प्रश्न जर नजरे घालून गेले तरी मी गॅरंटी देतो एक प्रश्न आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही स्वतः असे शॉक व्हाल, अरे मी इतकं वाचन केलं होतं पण हा प्रश्न आला कुठून. सो जीकेचा आपला असा आहे ना
की म्हणतात ना जेवढं वाचाल आणि नशीब चांगलं असेल आणि त्यातले चालेल तर सर्वच सुटतील, पण मेहनत जास्त महत्वाची आहे. नशिबावरती सोडून देणार काही गोष्टी नाही आहेत. परीक्षा मेहनत घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. सो जेवढं वाचन तुम्ही करू शकता आर्किटेक्चरल ऍप्टिट्यूड वरती, हा आर्किटेक्चरल ऍप्टिट्यूड वरती जेवढं वाचन करू शकता नक्की करा, कारण ते तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे. आणि जीके मध्ये जर 100% मार्क आले तर माझी गॅरंटी आहे 3D मध्ये एकही मार्क जात नाही. आणि माझा 3 वर्षाचा अनुभव आहे टीचिंगचा की एकही मार्क मुलांनी 3D मध्ये घालवलेला नाही आहे. त्यांचे मार्क्स फक्त आणि फक्त जीके ला गेले. आपल्याकडे आउट ऑफ 200 192 सुद्धा स्कोर आला आहे, 185 सुद्धा आपल्याकडे स्कोर आहे. नाटामध्ये सुद्धा आपल्याला ऍप्टिट्यूड मध्ये जवळजवळ फक्त 5-4 मार्क्स आपल्याकडे लूज झालेत अशी मुलं आपल्याकडे होती आहेत, लक्षात ठेवा. सो हे जर पॉसिबल आहे तर त्या सर्वांचा रिव्ह्यू जेव्हा मी घेतला जेव्हा आम्ही बोललो सगळ्यांना म्हणणं एक होतं, सर जीकेचा क्वेश्चन मार्क गेलेला आहे, जीकेच्या क्वेश्चन मध्ये माझे मार्क गेले कारण जेवढं मी वाचन केलं होतं त्यापेक्षा काहीतरी वेगळाच क्वेश्चन आला होता. आणि स्वतः आम्ही जेव्हा पेपर चेक करतो तेव्हा आम्हाला ते जाणवतं की अरे हा क्वेश्चन विचार पण नाही करू शकत येऊ शकतो. ठीक आहे, एक एक्झाम्पल देतो जे नवीन मुलं आहेत त्यांना. आता दिल्ली हे सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, ओके इंडियामध्ये कॅपिटल आहे असं तसं आहे, ठीक आहे. आता दिल्लीतला एका छोटासा भाग सीपी, ओके कनॉट प्लेस तुम्हाला माहिती असेल तर, ओके सो कनॉट प्लेस सगळ्यांना माहिती, ओके शॉपिंगचा आहे चांगला एरिया असं तसं. प्रश्न काय येतो माहिती आहे, कनॉट प्लेस डिझाईन कोणी केला? विचार करा की क्वेश्चनची लेवल काय झाली, की एकतर फोकस पहिला कंट्री इंडिया, त्यामध्ये दिल्ली, दिल्लीमध्ये एक छोटीशी गोष्ट आणि ती डिझाईन कोणी केली किंवा त्याचं प्लॅनिंग कोणी केलं. विचार करा किती वाचन करणार, अशी किती जागा आहे पूर्ण भारतात पूर्ण जगात असे कुठल्या कुठल्या जागेचे डिझायनर आणि तुम्ही हे सगळे लक्षात ठेवणार, म्हणजेच किती वाचन हवे ना ह्या एका छोट्या पॉईंटवरून तुम्ही समजून जा. सो होपफुली तुम्हाला क्लिअर झालं असेल की नक्की जीके कसं टॅकल करायचं आहे एज वेल एज 3D कसं टॅकल करायचं आहे. सो हे दोन्ही लेक्चर प्रॉपरली बघा. तुमचे जेव्हा डिजिटली जेव्हा स्क्रीनवरती सगळ्या गोष्टी येणार आहेत मी नॅरेट करणारच आहे, पण तुम्ही स्वतःही समजून घेणं फार महत्वाचं आहे. ठीक आहे, चला प्रॉपरली बघा. आजच्या लेक्चरमध्ये मी समोर तुम्हाला काही एक्सप्लेन केलेलं आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट डिजिटल असेल. तुम्हाला मॅक्सिमम जेवढे फिगर कव्हर होतील तेवढे मी कव्हर करणार आहे या पार्टमध्ये आणि उद्याच्या पार्टमध्ये. सो दोन्ही पार्ट प्रॉपर बघायचे. ठीक आहे, चला सुरुवात करूया. सो जसं मी बोललो होतो आपण डिजिटली बऱ्याचशा गोष्टी आता ऑब्झर्व करणार आहे कारण की 3D फिगर आपल्याला तसेही काढता येणार नाही आहे. सो तुम्ही इथे बघत असाल की एक इथे क्यूब आपण बघितलेला आहे आणि जसं लेफ्ट मोस्ट कॉर्नरमध्ये तुम्ही बघत असाल की ते व्ह्यू चेंज करतो आहे मी. सो फ्रंट व्ह्यू कसा दिसणार आहे, टॉप व्ह्यू कसा दिसणार आहे, ह्या आपण इथे गोष्टी क्लिअर करणार आहे. आता इथे तुम्ही ॲबस्ट्रॅक्ट फिगर बघत असाल, ठीक आहे, तिथे प्रॉपरली तुम्ही बघितलं तर आता एक छोटा क्यूब आणि मोठा क्यूब इथे कॉम्बिनेशन फिगरमध्ये आहे, पण हा क्यूब टॉपवरती प्लेस आहे का तर नाही आहे. बघा दोन्हीही सेपरेट प्लेस आहेत, ते एकत्र प्लेस नाही आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस आहेत, पण व्ह्यू जेव्हा मी चेंज करतो तेव्हा दिसताना मला कसा दिसतो की तो त्याच्यावरती प्लेस आहे. सो ही गोष्ट तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. बघा दोन्हीही सेपरेट आहेत, कुठेही साम्य नाही आहे त्या दोघांमध्ये की एकामेकावरती प्लेस्ड आहेत, ओव्हरलॅपिंग आहे, अजिबात नाही, लांब आहेत. पण व्ह्यू चेंज केल्यानंतर इथून सुद्धा बॅक व्ह्यूने जरी बघितलं तरी सुद्धा तुम्हाला थोडासा डिफरन्स दिसतो आहे की हां दीज आर डिफरंट. बट प्रॉब्लेम कधी येतो, जेव्हा आपण ह्याला प्रॉपर समोरून बघतो तेव्हा इथे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा आता इथे कसं झालं, इथे इमेज तुम्हाला एकत्र दिसली, ओव्हरलॅपिंग दिसली. सो ह्या गोष्टीवरून समजून घ्या की हे कसं असणार आहे फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे क्लिअर आउट करू शकता. आपल्याला बरेच फिगर क्लिअर करायचे सो थोडंसं आपण फास्ट मूव्ह करणार आहे इथे. ओके बघा आता अजून एक काहीतरी इथे शेप प्लेस करण्याचा प्रयत्न करूया. चला एक इथे काहीतरी तयार करूया दुसरं की जेणेकरून तुम्हाला अजून हे ओव्हरलॅपिंग वगैरेच्या गोष्टी आहेत क्लिअर होतील. बघा आता इथे बघितलं हा सुद्धा शेप कसा आहे बघा की हायडिंग आहे दुसऱ्या क्यूबच्या मागे ठेवलेला आहे याला, पण दिसताना ते कसं दिसणार आहे की एक स्क्वेअर आणि एक छोटा रेक्टँगल तुम्हाला फ्रंट व्ह्यूनी दिसणार आहे. बरोबर तसंच बॅक व्ह्यूने आता दोन्ही क्यूब सेपरेट दिसत आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे, बॅक व्ह्यूला सेपरेट आहे. समोरून आता इथे बघा छोटासा रेक्टँगल आणि एक मोठा आपला स्क्वेअर दिसतो आहे. इथे बघा एक छोटा लाईन दिसतो आहे. ओके आता इथे इथे दोन क्यूब आणि जी आपली एम्बेडेड फिगर होती ती आपल्याला इथे प्रॉपर दिसते. आता इथे बघा हे महत्त्वाचं आहे, इथे तुम्हाला दिसेल की ह्या लाईन्स विजिबल आहेत. ओके हे टॉप व्ह्यू ऑब्व्हियसली दोन सेपरेट होते म्हणून सेपरेट आहेत. आता थर्ड एक ठेवून बघूया आपण काय होतं इथे, ते सुद्धा चेकआउट करून घेऊया. चला आता ह्याचा व्ह्यू पण बघूया आपण. टॉप व्ह्यू तर ठीक आहे, काही हरकत नाही आहे. हां आता इथे बघा इथे एम्बेडेड आहे. आता बघा इथे फिगर थोडी चेंज होताना कशी दिसेल बघा, जशी रोटेट होते तशा लाईन्स कशा विजिबल आहेत ह्या तुम्ही चेक करायच्या. व्हिडिओ पॉज करून त्या चेक करायच्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल मूवमेंट फास्ट होते तर व्हिडिओ पॉज करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कसं प्रत्येक व्ह्यू प्रॉपरली तुम्ही ॲनालाइज करा, कारण मी जर तेवढ्या वेळ पॉज केलं तर व्हिडिओ 2-3 तासाचा होऊन जाईल. ठीक आहे, सो मी मूव्ह करतो आहे तिथे व्ह्यू बघायचा आहे आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ पॉज करून प्रॉपर ते चेकआउट करायचं आहे की नक्की व्ह्यू कसा दिसणार आहे. सो हे येतं मल्टिपल इथे आपण क्यूब्स आणि रेक्टँगल्स आपण इथे ठेवलेले आहेत. बघा हे ओव्हरलॅपिंग आहेत, आता थोडंसं हे सेपरेट करून घेऊया आपण.
आणि आता एक सिलेंड्रिकल शेप प्लेस करण्याचा प्रयत्न करूया आपण. चला, सिलेंड्रिकल जसं मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं, एक सिलेंड्रिकल शेप मी दाखवलं होतं तुम्हाला काढून टॉप व्ह्यू कसा दिसू शकतो त्याचा एक छोटासा आपण इथे प्रयत्न करूया. बघा, ओके, सो हे इथे आपल्याला ग्रू तयार करता येतं ॲज वेल ॲज सॉलिड शेप पण दाखवत होतं. हे होल क्लिक केल्यावर तो होल होतो आणि सॉलिड दाबल्यानंतर तो एक सॉलिड शेप म्हणून पण एम्बेडेड होऊन जातो. ओके, आता इथे बघा, चला चेकआउट करूया. आता समोरून काय दिसतं आहे का? आतमध्ये त्याच्या क्यूब इन्सर्टेड आहे. बघा, ही लाईन दिसू शकते तुम्हाला. पण वरतून आपल्याला काय दिसतं आहे का? तर काही दिसत नाही आहे. वरती काही क्यूब दिसत नाही. म्हणजे काय की हा बॉक्समध्ये आतमध्ये एम्बेडेड केलेला आहे. याला ग्रू करून आतमध्ये सिलेंडर हा प्लेस केलेला आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, बघा, काही कुठल्याही शेपनी बघा तो सिलेंडर कुठल्याही साईडनी तुम्हाला दिसणारच नाही, कारण तो प्रॉपरली टॉप टू बॉटम त्याच साईजचा सिलेंडर एम्बेडेड आहे. पण आता महत्त्वाची गोष्ट बघा, वरतून जेव्हा मी बघतो तेव्हा मला काय दिसतं आहे? वरतून बघितल्यानंतर हे 3D, लक्षात, 2D फक्त तुम्हाला वरचा स्क्वेअर दिसणार आहे. हे 3D आहे म्हणून तुम्हाला हे असं दिसतं आहे की त्या साईडची एक लाईनसुद्धा दिसते. बघा, ठीक आहे. पण आता हा बघा, सिलेंडर सेपरेट केला, आतमध्ये सिलेंडर होता. व्ह्यू दिसताना मला कसा दिसतो? एक स्क्वेअर आणि सर्कल. हे तर मी तुम्हाला लेक्चरमध्ये प्रॉपर एक्सप्लेन केलं आहे, बघून घ्या प्रॉपरली. लक्षात घ्या, सॉफ्टवेअर खूप छान आहे आणि शिकण्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. ऑब्व्हियसली हे 3D प्रिंटरचं सॉफ्टवेअर आहे, पण आपण आर्किटेक्चरसाठी यूज करतोय. बघा, इथे प्रॉपर बघू शकता. सो ही लाईन तुम्हाला विजिबल दिसणार, लक्षात, ही सर्कलची लाईन विजिबल दिसणार. आता आपण त्याला फिल केली, या थोडक्यात जो होल होता ना त्याला फिलअप केलं. फरक काय पडला? आपल्याला दिसताना ते फिलअप दिसतंय किंवा एमटी, पण लाईन आहे तशीच आहे ती. ओके, सो हे महत्त्वाचं आहे, हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, प्रॉपर बघून घ्या. पुन्हा तुम्हाला हे एम्बेडेड फिगर डिफरंट असे प्लेस केलेले दिसतील. अजून एक शेप बघूया कुठला तरी. चला, हे रूफ टॉप आहे. या पद्धतीने थोडंसं आपण चेकआउट करूया की रूफ टॉपमध्ये कसं दिसतं. प्लेस करूया आपण ह्याला स्क्रीनवरती, आणूया. चला, ग्रीडमध्ये घेऊन येऊया. ओके, सो ग्रीडमध्ये आणूया आणि ह्याला आपण थोडंसं एक स्ट्रक्चर देण्याचा एक प्रयत्न करूया जेवढं पॉसिबल होईल. लक्षात घ्या फ्रेंड्स, मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, आणि जे काही फिगर्स आहेत, लक्षात घ्या, सॉफ्टवेअर म्हणजे तेवढं असं ह्या गोष्टीसाठी ऑब्व्हियसली यूज नाही आहे ह्या सॉफ्टवेअरचा, पण मी प्रयत्न केला आहे की जसे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला कॅडकॅम वगैरे सॉफ्टवेअर आहेत ते यूज करतात आयसोमेट्रिक व्ह्यूसाठी, आपण हे छोटंसं एक सॉफ्टवेअर यूज करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे हे 3D प्रिंटिंग ऑब्जेक्टसाठी. आता ही फाईल तुम्ही जर प्रिंटरला दिली तर अशी 3D प्रिंट येऊन तयार होणार. ओके, सो आता बघा, इथे रूफटॉप ठेवलं, हे डिलीट करूया आपण थोडंसं. ओके, इथे बघा, आता रूफटॉप हे दिसताना कसं दिसतं? एक स्क्वेअर आणि एक ट्रँगल प्लेस्ड आहे. ठीक आहे, हे समोरून मला फ्रंट व्ह्यू हा असा दिसला, पण हे 3D शेपमध्ये कसं असणार आहे? आता इथून सुद्धा बघा, इथे सुद्धा बघितलं तरीसुद्धा हे आपण थोडंसं चला साईड करूया. ओके, आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला की वेज एक टॉप दिसतो आहे वरती, आणि बघा ते कम्प्लिटली प्लेससुद्धा नाही. आता वरतून जेव्हा तुम्ही बघणार आहात इथे काय काय दिसणार आहे, एक छोटा सेमी सर्कल दिसेल, तसंच तुम्हाला स्क्वेअर आणि हे रूफ टॉप दिसेल. आता मी एकत्र आणल्यानंतर काय दिसतं आहे बघा, तुम्हाला हे 2D बघताना हे 3D लक्षात घ्या, 3D म्हणून तुम्हाला थोडासा शेप आहे ना असा दिसतो आहे की वरून स्लँट लाईन आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, स्लँट लाईनचं महत्त्व आहे, पण 2D बघताना ना हे तुम्हाला असं स्क्वेअर दिसेल आणि एक सेंट्रल लाईन दिसणार आहे फक्त, की एक स्क्वेअर आणि सेंट्रल लाईन. त्याच्यावरून तुम्हाला थोडंसं ओळखणं गरजेचं आहे की ओके हे थोडंसं स्लँट लाईनसुद्धा इथे असणार आहेत हे समजून घ्या. व्ह्यू तुमचा डेव्हलप करायचा आहे तुम्ही की कसं बघणार आहात किंवा कुठल्या पद्धतीने तुम्ही इमॅजिन करताय हे महत्त्वाचं आहे. याच्यावरून तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर आउट होऊन जातील. ओके, चला इथे शेप्स आपण सर्च करूया, कुठले कुठले शेप्स दिसत आहेत तेही आपण इथे जरा प्रयत्न करूया. डिफरंट शेप्स आहेत का? स्पियर, चला स्पियरचा काही उपयोग होतो का आपण ट्रायआउट करूया. स्पियर, आता ऑब्व्हियसली सर्कल सर्कल आहे तर तुम्हाला कसाही केलात तरी सर्कलच दिसणार आहे, त्याचा फारसा मोठा इशू होत नाही. पण तरीसुद्धा थोडासा बघूया आपण चेंजेस कसे होतात फिगरमध्ये दिसताना, कसे दिसणार आहे एम्बेडेड फिगर खास करून कसे असतात हे सुद्धा आपल्याला थोडं बघायला मिळू शकतं इथून. ओके, चला झूम करूया म्हणजे आपल्याला अजून क्लिअर होईल इमेज. ठीक आहे, आता एक सर्कल प्लेस केलेला आहे. आता हे सर्व 3D आहे, पण 2D बघताना बघा कसं दिसतं आहे. 2D बघताना तुम्ही बघू शकता ही गोष्ट कशी दिसते. ह्या गोष्टीवरून तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला ड्रॉइंगला पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, यूजफुल होणार आहे. सो समजून घ्या, प्रॉपर समजून घ्या की काय चाललं आहे इथे, म्हणजे तुम्हाला ते कन्सेप्च्युअली हे क्लिअर होऊन जाणार आहे. ओके, ॲज अ डोर आपण याला प्लेस करण्याचा इथे प्रयत्न करूया. आता बघा, आहे तर तो 3D सर्कल, पण 2D बघताना कसं दिसतो आहे मला की एक स्क्वेअर, त्याच्यामध्ये एक सर्कल आहे, ओवल शेप आहे काहीतरी आणि एक ट्रँग्युलर शेप आहे. सो हे माझा फ्रंट व्ह्यू झाला त्या घराचा, म्हणजे त्या घरावरती रूफ आहे पण तो सर्कल जो आहे तो घराच्या समोर प्लेस आहे. पण मला दिसताना 2D कसा दिसतो आहे तर तो आतमध्ये एम्बेडेड दिसतो आहे. बघा फरक, बघा किती लांब आहे बघा तो घरापासून. आता मी त्याला एम्बेड करतो, म्हणजे घराच्या आत जर प्लेस केला आणि होल तयार केला तर बघूया काय फरक पडतो आहे का आपला. ठीक आहे, काही नाही, कारण की हा पूर्णपणे सर्कल आतमध्ये, अशा वेळी तर काही प्रॉब्लेम नाही येणार आहे आपल्याला, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, तो सर्कल तसाच आतमध्ये राहणार आहे. सो काही इश्यूज नाही आहे. ठीक आहे, आता मी कितीही त्याला आतमध्ये त्याचे डायमेन्शन चेंज केले, आता इथे तुम्ही बघू शकता आपला सिलेंडरसुद्धा आहे.
ठीक आहे, तो सुद्धा बाजूला करून घेऊया. आता महत्त्वाचं म्हणजे सर्कलसुद्धा, म्हणजे किती शेप्स होते बघा, एका म्हणतात ना डायग्राममध्ये तुम्हाला किती डिफरंट शेप्स कॉम्बिनेशन इथे होते हे दाखवायचं आहे मला, हे समजून घ्या. चार शेप्स इथे टोटली तुमचे कंबाईंड होते. ओके, आता हे सुद्धा बघू शकता तुम्ही, ह्याच्यावरती आपण प्लेस करूया. अजून काहीतरी 3D एक व्ह्यू आपल्याला मिळावा म्हणून आपण हे प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, आता हे टॉपसुद्धा थोडंसं वरती रेज करून आपण राईट साईडला घेऊया याला. ओके, थोडं टर्न करून घेऊया, काय हरकत नाही आहे, टर्न करून घेऊया. म्हणजे आपल्याला इन्व्हर्टेड ट्रँगल, थोडी काही इन्व्हर्टेड ट्रँगल आपल्याला इथे दिसेल आणि तो कसा आहे हे सुद्धा आपल्याला इथे क्लिअर आउट होऊन जाईल. ठीक आहे, चला बघूया टॉप व्ह्यू. आता बघा, हा जर प्रॉपर प्लेस असेल, बघा ह्या सगळ्या फिगर्स प्रॉपर अलाईन जर असतील ना, तर लक्षात घ्या की उलटा जो ट्रँगल ठेवला आहे त्याच्यामुळे दिसतं आहे की मला फक्त स्क्वेअर दिसतो आहे. किती फिगर्स आहेत तिथे, खूप फिगर आहेत, पण मला टॉप व्ह्यू कसा दिसतो आहे, ओनली स्क्वेअर. बघा समोरून तुम्ही स्वतः बघा की हा कसा दिसणार आहे, म्हणजे बॅक असो त्यांचा फ्रंट असो तो सिमिलर आहे. लेफ्ट राईटला थोडासा चेंज होणार आहे, एकही फिगर प्रॉपर अलाईन नाही आहे इथे, हे समजून घ्या. एकही फिगर इथे प्रॉपर अलाईन नाही आहे, पण व्ह्यू कसा दिसतो मला वरतून बघताना, फक्त स्क्वेअर दिसतो, बाकी मला काही इथे दिसत नाही, हे समजून घेण्याचा आहे हा मुद्दा आहे आपला. ओके, हे जास्त इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही क्लिअर आउट करून घ्यायचं आहे. चला आता टॉप व्ह्यू पुन्हा, जसं आता 3D आहे म्हणून थोडंसं तुम्हाला रेडिश जो पार्ट दिसतो आहे ना तो 3D दिसतो आहे. 2D याला कन्वर्ट केलं की फक्त तुम्हाला ग्रीन स्क्वेअरच दिसणार आहे. बघा फिगर दिसतानाही या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. आता हे मल्टिपल फिगर्स आपण एम्बेड करण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण सिंगल फिगरसुद्धा याच्यामध्ये ट्रायआउट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. सिंगल फिगरसुद्धा इथे तुम्हाला तेवढीच क्लिअर आउट होऊन जाईल. चला हे सर्व आपण थोडंसं आता सेपरेट करूया, उलटं करून घेऊया. पुन्हा ट्रँगल इन्व्हर्ट केला, आता थोडंसं याला प्लेस करूया प्रॉपरली. ओके, आणि आता व्ह्यू चेक करूया आपण. बघा व्ह्यू तुम्ही लक्ष ठेवायचं आहे की बटन मी दाबल्यानंतर तिथे टॉप दिसतं आहे, बॅक दिसतं आहे, हे तुम्ही चेक करायचं आहे. तुम्हाला मी हे लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं आहे. आता हे फिगर प्रॉपर एकावरती एक प्लेस्ड आहे, प्रॉपर प्लेस्ड आहे, सो हे तुम्ही क्लिअर आउट करून घेऊ शकता. चला अजून कुठले फिगर्स आहेत बघूया. ओके, कोन कोन बघूया कसं आपल्याला इथे हेल्पफुल होईल. ठीक आहे, ग्रीडवरती घेऊन येऊया त्या कोनला. ओके ओके, तुम्हीसुद्धा स्वतः जाऊन हे सॉफ्टवेअर क्लिअर आउट करू शकता. लक्षात घ्या हे नेटवरती फ्री आहे सॉफ्टवेअर, तसं काही याला पेड वगैरे काहीही नाही आहे. तुम्ही स्वतः चेकआउट करू शकता, डिफरंट शेप्स तुम्ही डिझाईन करू शकता. या तुम्हाला तेवढंच आर्किटेक्चरमध्ये डिझायनिंग व्ह्यू वगैरे या गोष्टी क्लिअर आउट करण्यासाठी ते जास्त हेल्पफुल राहील. ठीक आहे, बघा इथे आता आपण काय करतो आहे की कोन टॉपवरती आपण इथे प्लेस केलेला आहे. ठीक आहे, कोन आपण इथे टॉपवरती प्लेस केलेला आहे. आता ऑब्व्हियसली मी पुन्हा सांगतो, इथे ग्रीनिश आणि रेडिश का दिसतं आहे, कारण की 3D व्ह्यू आहे. पण जर याला प्रॉपर 2D बघितलं तर तुम्हाला फक्त सर्कल दिसणार आहे. जर तो सर्कल तेवढ्या डायमेन्शनचा आहे, मोठा आहे, तर ऑब्व्हियसली फक्त आणि फक्त तुम्हाला सर्कल दिसणार आहे. बघा आता इथून तुम्हाला बेटर वाटेल की एक सर्कलच फक्त एवढ्या लांबून दिसतो आहे. आता थोड्याशा स्क्वेअरच्या एजेस वगैरे इथे आपल्याला दिसून येत आहेत. सो 2D हे सर्कल आणि मे बी एक स्लँट साईडच्या एजेस तुम्हाला दिसू शकतात. आपण क्लिअर करूया फ्लॅट व्ह्यू. हे बघा इथे आपण पर्स्पेक्टिव्ह चेंज केला, काय केलं, 3D 2D व्ह्यूमध्ये कन्वर्जन केल्यानंतर मी जे सांगत होतो की एक सर्कल आणि थोड्याशा एजेस दिसतील तशाच आपल्याला दिसतात. सो इथे तुम्ही 2D 3D, 3D 2D करू शकता. सो ही पण सोय या सॉफ्टवेअरमध्ये आहे. मेजरली हे सर्व घेण्याचं रिझन एवढंच आहे की तुम्हाला प्रॉपरली ह्या गोष्टी समजाव्यात, तुम्हाला प्रॉपरली ही गोष्ट कळावी की व्ह्यू कसे असणार आहेत. लक्षात घ्या, हे तुम्हाला ड्रॉइंगमध्ये सुद्धा युजफुल होणार आहे. चला पुढे बघूया काय करता येतं आहे. ओके, याला इन्व्हर्ट करून बघूया आपण काय चेंज होतो आहे. एम्बेड करूया ट्रँगल इंटू ट्रँगल. ठीक आहे, कोन आहे थोडक्यात आता, पण दिसताना मला कसं ट्रँगल इंटू ट्रँगल दिसतं आहे समोरून, बट बेसिकली तो कोन आहे. ओके, सो एम्बेड केलं आपण, 3D कन्वर्ट केलं, आता इथून वरतून चेक केलं. ओके, 2D कन्वर्ट करूया. हा फिगर तुम्ही जरा ऑब्झर्व केलं तर थोडासा ॲबस्ट्रॅक्ट आहे, कारण की कोन आपण एका रूफ टॉपवरती एम्बेडेड केला आहे. सो तो कोन तसा समोरून ट्रँगल दिसणार आहे, पण आपल्याला टॉप व्ह्यूवरून तो थोडासा वेगळा दिसणार आहे. लक्षात ह्या गोष्टी समजून घेण्यासाठीच तुम्हाला हे बेसिक क्लिअर होण्यासाठी आहे. हे असे मल्टिपल फिगर्स एकत्र एम्बेड करून तुम्हाला गोष्टी सोडवायला भेटणार, लक्षात ठेवा. ओके, क्यूब्स आहेत. आता आपण काय करूया, थोडंसं चेंज इथे काय आपण बघूया आपण कसं दिसणार आहे. हा इथे बघा, इथे आपण घेतलेला शेप बघा काय आहे, तर वेज आहे. ठीक आहे, थोडक्यात आपण वेज हा शेप घेतला आहे. ओके, ग्रीडवरून तो ऑफ ग्रीड झाला आहे, थोडंसं त्याला आपण ग्रीडवरती आणण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला नवीन एक शेप घेऊया पुन्हा. आता हे वेज आहे, हे खूप तुम्हाला नॉर्मली तुमच्या क्वेश्चन्समध्ये बघायला मिळेल. वेज ही गोष्टही तुम्हाला नक्की तुमच्या आर्किटेक्चरच्या क्वेश्चन्समध्ये बघायला मिळते. ओके, ठीक आहे, हे थोडंसं डिलीट करूया, ते ऑफ ग्रीड जातं. आता इथे बघा की ती वेज मला लेफ्ट व्ह्यूनी बघितल्यानंतर कशी दिसते.
लेफ्ट यूनी बघितल्यानंतर ते ट्रायंग्युलर दिसते, हे थोडंसं साईड करूया म्हणजे हे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता समोरून मला एक क्लिअर स्क्वेअर दिसतो, एक क्लिअर स्क्वेअर दिसतो आहे मला. आता बघा, पुन्हा राईटला मला एक ट्रायंगल दिसतो आहे, पुन्हा फ्रंट व्ह्यूवरून मला स्क्वेअर दिसतो आहे. तर फ्रंट व्ह्यू महत्त्वाचा आहे, लक्षात, स्लँट एजेस असून बघा, वरतूनसुद्धा बघितलं जरी हा स्लँट असेल तरी मला हा स्क्वेअरच दिसतो आहे, हे महत्त्वाचं आहे. ही वेजची डायग्राम खूप खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. दोन्ही ह्याच्यात तुम्हाला फरक कळतो आहे का, कुठला क्यूब आहे आणि कुठला वेज आहे? नाही कळत टॉप व्ह्यूवरून, पण इथून नक्की तुम्हाला कळून येतो. इथून तुम्हाला इझिली क्लिअर आउट होतं की कुठलं वेज आहे आणि कुठला क्यूब आहे. सो ही गोष्ट थोडी क्लिअर करा. आता वेज आणि क्यूब आपण वरती ठेवूया, बघा या इंटरेस्टिंग काहीतरी होणार आहे. बघा, आता हे एकत्र एम्बेड करण्याचा आपण प्रॉपर प्रयत्न करूया डायमेन्शन वाईज. ओके, ठीक आहे. आता गमतीशीर बघा, टॉप व्ह्यू काय दिसतोय तुम्हाला? ओनली अ ब्लू स्क्वेअर. रेड स्क्वेअर कुठे आहे? तो तर आहे ना खाली, पण दिसत नाही आहे. सो टॉप व्ह्यूवरून तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होते. इथून कळतंय एक क्यूब आहे त्याच्यावरती एक आपण ट्रायंगल प्लेस केलेला आहे, इथे मला क्लिअर होतंय. पुन्हा व्ह्यू बघूया. इथे बघा, हे खूप मस्त वाटलं मला, इंटरेस्टिंग वाटलं की तुम्हाला दोन्ही स्क्वेअर दिसतात. बघा, बॅक आणि फ्रंटनी तुम्हाला दोन्ही स्क्वेअर दिसणार आहेत, जिथून फ्लॅट आहे वेज तिथूनसुद्धा आणि जिथे स्लँट आहे तिथूनसुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होतात. सो एका वेजला किती व्ह्यू आहेत बघा हे समजून घ्या, ठीक आहे. टॉप व्ह्यू कसा असणार आहे, बॉटम व्ह्यू कसा असणार आहे, साईड व्ह्यू ट्रायंगल दिसतो त्याचा, फ्रंट बॅकला तो स्क्वेअर दिसतो, टॉपनी पण तो स्क्वेअर दिसतो, हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे समजून घ्यायचं तुम्ही. सो होपफुली लक्षात तुम्हाला या गोष्टी क्लिअर आउट होत असतील की शेप्स वगैरे आपण जे काही डिस्कस करतो आहे. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अजूनसुद्धा मल्टिपल डायग्राम्स बघणार आहे, थोडे कॉम्प्लिकेटेड शेप्स बघणार आहे, सो ते क्लिअर आउट आपण करून घेऊ. सो हे लेक्चर प्रॉपरली तुम्ही बघायचं आहे, हे लेक्चर प्रॉपरली तुम्ही बघायचं आहे. आणि जे काही तुम्हाला आज मी बोर्डवरती पण एक्सप्लेन केले ती कन्सेप्ट आणि ह्या कन्सेप्ट एकत्र तुम्ही करून स्वतः स्टडी व्यवस्थित करा. कारण काय आहे की ह्याच्यावरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन येतात, मी जसं काउंट सांगितलं क्वेश्चन भरपूर येतात. सो प्रॉपर बघून घ्या लेक्चर, काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, चला थँक्यू.